महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी प्रथम श्रेणी या परीक्षेमध्ये श्रीरामपूर येथील कुमारी डॉक्टर वैष्णवी गागरे हिने भरघोस यश संपादन केलं आणि म्हणूनच श्रीरामपूर दुग्ध जिल्हा संघाचे चेअरमन दुग्धयोगी रावसाहेब नाथाजी म्हस्के यांच्या वतीनं बाबळेश्वर येथील संघाच्या कार्यालयामध्ये तिचा सत्कार संपन्न झाला. कोरोना नियमांचे पालन करत अत्यल्प नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. वैष्णवी हिने श्रीरामपूर तालुक्यातील प्रथम महिला व्हेटनरी डॉक्टरचा बहुमान मिळवला आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं परिसरामधून कौतुक होत आहे. वैष्णवीचे वडील संजय गागरे हे बाबळेश्वरमधील श्रीरामपूर दुग्ध जिल्हा संघामध्ये पशुसंवर्धन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. श्रीरामपूर दुग्ध जिल्हा संघाचे चेअरमन रावसाहेब म्हस्के यांच्या सहकार्यामुळेच वैष्णवीला हे शिखर गाठता आले आणि म्हणूनच वैष्णवीच्या परिवाराच्या वतीनं चेअरमन रावसाहेब म्हस्के यांचे विशेष आभार मानण्यात आले. याप्रसंगी मंचावर सुधीर म्हस्के, योगेश म्हस्के, इरफान शेख, चंदूबाई तांबोळी, ज्ञानेश्वर उंडे, रतिलाल भंडारी, दत्तात्रय निर्मळ, डॉक्टर महेश भालेराव, डॉक्टर दशरथ दिघे, डॉक्टर मधुकर गोगरे, माजी सरपंच राजेंद्र म्हस्के, एजाज तांबोळी, विलासराव वागरे, डॉक्टर पावसे, केशव बेंद्रे, वसीम सय्यद, संजय बेंद्रे आदींसह मान्यवर हजर होते. या मुलीचा आदर्श घेऊन पंचक्रोशीमधील मुला मुलींनी अशीच यशाची शिखरे गाठावीत असं आवाहन चेअरमन रावसाहेब म्हस्के यांच्या वतीनं करण्यात आले. वैष्णवी तिचं यश तिनं बीबीएससी व्हेटरनरीमध्ये महिलांचा फार कमी सहभाग असतो, परंतु तिने धाडस करून आपल्या वडिलांपासून प्रेरणा घेऊन डॉक्टर संजय हे आपल्या श्रीरामपूर दुग्ध जिल्हा संघातील व्हेटरनरी विभागाचे प्रमुख म्हणून आपल्या दूध संघामध्ये त्यांनी एलएशएचा कोर्स करून आपलं करिअर सुरू केलं आणि त्याचा परिपाक त्यांची कन्या डॉक्टर वैष्णवी तिनं बीबीएससी केलं, एमबीएससी केलं, गोल्ड मेडल मिळवलं आणि या कुटुंबाचा एक आदर्श घेत तिनं एमपीएससी परीक्षेत आपलं करिअर उभं केलं. उत्तम प्रकारचे गुण मिळून तिनं एमपीएससी केली. तिचा आदरातिथ्य करणं, सत्कार करणं, तिला भविष्यातल्या शासकीय सेवेसाठी शुभेच्छा देणं हे दूध संघाच्या दृष्टीनं, दूध संघातील एक घटक म्हणून तिचं हे तिच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी तिला शुभेच्छा देण्याच्या दृष्टीनं, तिचं करिअर घडवण्याच्या दृष्टीनं, तिच्या पाठीशी उभं राहण्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी हा कार्यक्रम दूध संघाचे जनरल मॅनेजर, दूध संघातील सर्व पदाधिकारी अधिकारी, परिसरातील व्हेटरनरी विभागातील सर्व डॉक्टर यांच्या वतीनं हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. वैष्णवी निश्चितच तिच्या शासकीय सेवेमध्ये नावलौकिक कमी आणि या आदर्श कुटुंबाचा, श्रीरामपूर जिल्हा संघाच्या आदर्शाचा ती निश्चितच नावलौकिक करेल अशी अपेक्षा मी तिच्यापासून व्यक्त करतो आणि तिला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद. नमस्ते, मी डॉक्टर वैष्णवी गागरे. आज या ठिकाणी मी पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी यासाठी एमपीएससी मार्फत घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल माननीय श्री भाऊंनी जो एवढा मोठा कार्यक्रम ठेवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर इथे जमलेल्या सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार मानते. त्याचबरोबर जे भाऊंच्या अपेक्षा आहेत की शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मी त्यांच्यासाठी काम करायचा नेहमीच प्रयत्न करेल, एवढे बोलून मी माझ्या दोघांमध्ये संपवते. धन्यवाद. संजय गागरे, श्रीरामपूर जिल्हा दूध संघ बाबळेश्वर येथे पशुसंवर्धन विभाग गेली 27-28 वर्षे मी नोकरी केली. त्यामध्ये मला पहिल्यापासून पशुसंवर्धनाची आवड होती. तेच माझं काम पाहून माझी कन्या पशुसंवर्धन विभागातच काम करण्याचं असं तिने मला आवर्जून सांगितलं आणि मग त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिला पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिरोळ येते तिथे ॲडमिशन घेतलं. तिच्या नशिबाने ते तिथे तिला ॲडमिशन मिळालं.
आणि ते ॲडमिशन घेऊन तिने बीबीसी कंप्लीट केलं. बीबीसी कंप्लीट केल्यानंतर तिने मला विचारलं, पप्पा माझा नंबर एम एस सीला 100% लागेल, मला तेवढे ग्रेड पॉईंट आहेत, आणि मग मी जर एम एस सी केलं तर चालेल का? त्याच्यासाठी 2 वर्ष शिक्षण घ्यावं लागेल, आणि त्याच्यानंतर परत आर्थिक परिस्थितीसुद्धा तुमची कमकुवत आहे, काय करायचं? तर मी तिला हो म्हटलं, आणि हो म्हटल्यानंतर तिने एम एस सी कंप्लीट केलं. एम एस सी कंप्लीट केल्यानंतर तिने एम पी सी परीक्षा दिली. एम पी सी परीक्षेमध्ये तिला महाराष्ट्र शासनाच्या पशुधन विकास अधिकारी या पदात ती सिलेक्ट झाली. एक प्रकारे तिची महत्त्वाची गोष्ट तिने तिची पूर्ण केली. ह्या बाबतीत मला रामपूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन माननीय भाऊ यांनी आणि संघाचे सर्वच पदाधिकारी, सर्वच कर्मचारी यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि मोलाची सहकार्य केलं. एवढे बोलून संपलं.